अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। काल अक्षय तृतीयेनिमित्त अवैधरित्या पत्ते खेळणाऱ्या दोन पत्त्यांच्या क्लबवर जामनेर पोलीस स्टेशनच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे। या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 2,85,000 रुपयांचा मुद्देमाल आणि आरोपींच्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत। यातील पहिली कारवाई जामनेर तालुक्यातील वाकी येथे करण्यात आली आहे। त्यातील 8 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच दुसरी कारवाई हिवरखेडा रोडवरील मैदानावर करण्यात आली आहे। या मैदानावर देखील काही इसम पत्ते खेळत असल्याने आढळून आले। त्यातील 4 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत, तर बाकीचे आरोपी हे फरार आहे। या फरार झालेल्या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। या पत्त्यांच्या क्लबवर देखील 1,64,400 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे। नमस्कार, आता आपण जामनेरमधील पोलीस स्टेशन येथे आलेलो आहोत। काल अक्षय तृतीयेच्या निमित्त अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे, तर याबाबतची अधिक माहिती आपण पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल दिनांक 14/5/21 रोजी जामनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आखजी निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या लोकांवर जामनेर पोलीस स्टेशनच्या पथकाने 2 कारवाई करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये पहिली कारवाई जी वाकी या गावी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये एकूण 8 आरोपी असून त्या 8 आरोपीच्या विरोधात जामनेर पोलिसांना अपराध क्रमांक 155/2021 कलम 12 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। व या आरोपीकडून नगदी व मुद्देमाल असा 91,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। दुसरी कारवाई हिवरखेड रोडवरील सार्वजनिक मैदानावर काही लोक हे पत्ता खेळत असताना त्यांच्यावर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 4 आरोपी जागेवर मिळाले व इतर आरोपी फरार झालेले आहेत, त्यांचा सुद्धा शोध घेण्यात येत आहे। आणि त्या प्रकरणामध्ये 1,64,400 रुपयाचा नगदी व मुद्देमाल असा जप्त करण्यात आलेला आहे। या दोन्ही कारवाया जामनेर पोलीस स्टेशनला करण्यात आलेल्या असून यामध्ये जवळपास 2,85,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी अटक करण्यात आले आहे, गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहे। पुढील तपास आमच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल चव्हाण व हेड कॉन्स्टेबल वाघमोडे करीत आहेत। ठीक आहे, आत्ताच आपण त्यांच्याकडून याबाबतची माहिती जाणून घेतली आहे। तर वाकी आणि हिवरखेडा रोडवरील जुगारांवर त्यांनी धाड टाकल्याचे त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे। तसेच तेथून काही मोटरसायकली देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। कॅमेरामन सुप्रू जाधवसह हमी प्राजक्ता खरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।